महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांबाबत सातत्याने तक्रारी करत असून या प्रकरणी वरिष्ठांच्या निर्देशानुसार संबंधित बिल्डर मंडळे आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच संबंधित सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. भिवंडीत बेकायदा बांधकामाप्रकरणी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात आलंय, मग अशी कारवाई ठाण्यात का होत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात भूमाफियांकडून बेकायदा बांधकामं उभारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून अशाच प्रकारच्या तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडून सातत्यानं पालिकेकडे करण्यात येत आहेत. बेकायदा बांधकामं सुरू असल्याचे पुरावे त्यांनी दिले आहेत, त्यानंतरही त्या बांधकामांवर कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच हा मुद्दा त्यांनी विधानसभेतही उपस्थित केला होता. असं असतानाच त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. बेकायदा बांधकामाप्रकरणी वरिष्ठांच्या निर्देशानुसार संबंधित बिल्डर मंडळी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच संबंधित सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.